नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीत सत्ता आलेलीच नाही, मात्र महाराष्ट्रात कुठंतरी महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा निवडून आणता आल्या ही वस्तुस्थिती आहे. परंतु या निवडणुकीनंतर आपण काँग्रेसमधल्या नेत्यांचं एकंदरीत त्यांची भाषा बघितली तर या भाषेमध्ये लगेचच बदल झालेला आहे हे आपल्याला दिसून येईल. हे सांगायचं कारण असं की कालच अमरावती जिल्ह्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या देखत तिथं काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमतीताई ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी जो प्रकार केला त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशामुळं हे बारा हत्तीचं बळ त्यांना मिळाल्यासारखं वाटतंय. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये खासदारांसाठी एक जनसंपर्क कार्यालय आहे आणि सध्या त्या कार्यालयाचा ताबा हा जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे. माजी खासदार नवनीत राणा या ते कार्यालय वापरत होत्या, मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी या कार्यालयाचा ताबा सोडलेला आहे. किंबहुना आचारसंहिता लागल्यानंतरच हे कार्यालय प्रशासनानं ताब्यात घेतलेलं होतं. कालच्या निवडणुकीमध्ये तिथं नवनीत राणा यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे, एक सामान्य कार्यकर्ते, सामान्य नेते तिथं निवडून आलेले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडं या कार्यालयाचा ताबा मिळावा अशी मागणी एका पत्राद्वारे केलेली आहे, मात्र अद्याप त्यांना या कार्यालयाचा ताबा देण्यात आलेला नाही. त्यामुळं काल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा अमरावती दौरा असल्यामुळं आणि ते तिकडं कलेक्टर ऑफिसमध्ये हजर असताना यशोमतीताई ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांच्यासह काँग्रेसचे काही कार्यकर्ते तिथं जमा झाले आणि त्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यापुढे या विषयाला धरून गोंधळ घातला. त्यांच्या बातम्या हे सगळं लाईव्ह विविध वृत्तवाहिन्यांवर काल दिवसभर सुरू होतं. त्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे स्पष्टपणानं बोलताना दिसत आहेत की यशोमतीताई आपण इतका आतातईपणा करू नका. मात्र यशोमतीताईंचा आतातईपणा थांबायला तयार नव्हता. त्यांनी अगदी खासदार बळवंत वानखेडे यांच्या हाताला धरून त्यांना तिथं चला चला म्हणून आपण आता कुलूप तोडायला जाऊ असं करत तिथून गोंधळ घालत घालत त्या बाहेर पडल्या. तत्पूर्वी चंद्रकांतदादा पाटील असंही सांगत होते की हा विषय मला माहीत नाही, 3 मिनिटांपूर्वी फक्त या विषयाबद्दल मला माहिती मिळालेली आहे, किमान थोडा वेळ तरी मला यावर विचार करायला द्यायला हवा. मात्र तसं काही झालं नाही. पालकमंत्री म्हणून तिथं विभागीय आयुक्त आणि कलेक्टर यांच्याबरोबर चंद्रकांत पाटील हे बोलले असते आणि आत्तापर्यंत बळवंत वानखेडे यांना या कार्यालयाचा ताबा का दिला नाही याचा जाब पण त्यांनी विचारला असता किंवा त्यातून काहीतरी मार्ग निघाला असता, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता. परंतु एखाद्या विषयाचं राजकारण कसं करायचं, या विषयाची आपल्याला धरून हेडलाईन कशी होईल, वर्तमानपत्रात त्या बातम्या कशा छापून येतील, आपण चर्चेत कसं राहायचं, यासाठीच हा सगळा त्यांनी काल खटाटोप केला असं सरळ आपल्याला म्हणता येईल. कारण त्यांना ही गोष्ट माहीत आहे, कुठल्याही राजकीय नेत्याला, कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याला ही गोष्ट माहीत असते की आपण सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करणं किंवा एखाद्या सरकारी इमारतीचा अशा पद्धतीनं ताबा घेणं हा एक प्रकारचा गुन्हा ठरू शकतो किंवा गुन्हा आहेच. ह्या गोष्टी त्या माहीत असताना देखील त्यांनी काल कुलूप तोडून कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रकार केला. त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं हे अपेक्षित होतं आणि अपेक्षेप्रमाणे त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर माध्यमं आहेतच की आता तरी तुमचं काय मत आहे यावर, तुम्हाला काय म्हणायचं आहे वगैरे, या त्यांच्या प्रश्नाला यशोमतीताई ठाकूर यांनी उत्तरसुद्धा दिलेलं आहे. परंतु इतकी वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात काम केलेल्या एका ज्येष्ठ नेत्यांनी अशा पद्धतीनं गोंधळ घालून प्रशासकीय इमारतीचा ताबा घेण्याचा प्रकार करणं म्हणजे केवळ चर्चेत राहणं, माध्यमांमध्ये राहणं, यापेक्षा वेगळा हेतू यामागचा काय असेल असं मला वाटत नाही. यापूर्वीच्या खासदार नवनीत राणा यांनी हे जनसंपर्क कार्यालय वापरलेलं होतं. त्याआधीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी हे कार्यालय वापरलेलं होतं. ज्या अर्थी निवडून येणारे खासदार हे या कार्यालयाचा वापर करतात किंवा हे कार्यालय त्यांना प्रशासनाकडून देण्यात येतं, याचा अर्थ यावेळीसुद्धा हे कार्यालय जे निवडून आलेले खासदार आहेत बळवंत वानखेडे यांनाच हे कार्यालय मिळालं असतं. कारण तिथं भारतीय जनता पक्षाचे जे राज्यसभेवर गेलेले खासदार आहेत डॉक्टर अनिल बोंडे हे सुद्धा अमरावतीचेच आहेत आणि आमच्या माहितीप्रमाणे त्यांनीसुद्धा आपल्याला हे कार्यालय मिळावं म्हणून कलेक्टर ऑफिसला तसा अर्ज केलेला आहे. मात्र आत्तापर्यंतची जी परंपरा आहे ती बघता निवडून आलेल्या खासदारालाच हे कार्यालय दिलं जातं.
म्हणून कदाचित प्रशासनानं तो निर्णय घ्यायला थोडा वेळ लावला असेल. परंतु काल पालकमंत्री स्वतः तिथं उपस्थित होते. त्यांच्यापुढं हा विषय आल्यानंतर त्यांनी निश्चितच यावर काहीतरी मार्ग काढला असता, तोडगा काढला असता. परंतु त्यांना मार्ग काढण्यासाठी वेळच द्यायचा नाही आणि माध्यमांमध्ये आपण आपली हेडलाईन कशी होईल त्या दृष्टिकोनातून कॅमेरासमोर मोठमोठ्यांना ओरडून गोंधळ घालून आपल्यावर कसा अन्याय होतो आहे हे काल यशोमतीताई ठाकूर यांच्याकडून सांगितलं गेलं. आणखीन एक गोष्ट, कालच त्यांच्या बोलण्यातला मुद्दा असा होता की बळवंत वानखेडे जेव्हा विजय घोषित झाले त्याच्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना 3 तासानंतर, म्हणजे त्यांच्या विजयाचं जे प्रमाणपत्र असतं ते प्रमाणपत्र 3 तासानंतर दिलं. आणि हा आरोप त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला. मुळात निवडणूक आयोग आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांचे हे सगळं सर्वस्वी त्यांचेच अधिकार असतात. त्याला मंत्रिमंडळातले मंत्री कसं काय जबाबदार असू शकतात, त्यावेळेला आचारसंहितासुद्धा सुरू असते. म्हणजे इतकं साधंसुद्धा लक्षात येऊ नये याचं आश्चर्य वाटतं. दुसरीकडं सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या प्रणितीताई शिंदे यांनी तर निवडणुकीनंतर आपल्या विजयानंतर भाषणांचा सपाटा लावलेला आहे आणि समाज माध्यमांवर त्यांची भाषणं ही प्रचंड प्रमाणावरती व्हायरल होत आहेत. मध्यंतरी एका ठिकाणी त्यांनी जे भाषण केलेलं त्या भाषणामध्ये त्या बोलता बोलता असं म्हणाल्या की आता त्रास सहन करायचे दिवस गेलेले आहेत, आपली सत्ता आलेली आहे आणि आता त्रास देण्याचे दिवस आलेले आहेत. पण आता काँग्रेसची सत्ता आली आहे, आता आपण तो त्रास सहन करणार नाही, त्रास देण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारच्या विधानांमधून ते कार्यकर्त्यांना काय संदेश देतात, म्हणजे कार्यकर्त्यांनी कोणत्या मार्गावरून आपलं राजकारण करावं असं त्यांना वाटतं हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणानं तिथं सांगण्याची गरज होती. कारण लोकप्रतिनिधींचा एक प्रचंड प्रभाव हा आपल्या कार्यकर्त्यांच्यावर असतो, त्यांना मानणाऱ्या सर्वसामान्य मतदार नागरिकांवर सुद्धा असतो. परंतु लोकप्रतिनिधी असं बोलायला लागले तर कार्यकर्तेसुद्धा त्याच दिशेनं तशी वाटचाल करतील यामध्ये शंका नाही. सोलापूरमध्ये सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीला उपस्थित राहून एका कार्यक्रमाला प्रणितीताई शिंदे यांना जायचं होतं आणि तिथं त्यांना या बैठकीमुळे जायला उशीर झाला. त्यावेळी त्या कार्यकर्त्यांना बोलता बोलता म्हणाल्या की चंपाच्या बैठकीला गेलेले होते त्यामुळे उशीर झाला. या पद्धतीची भाषा या उच्चशिक्षित असणाऱ्यांच्या तोंडी अजिबात शोभत नाही, ती योग्य वाटत नाही. किमान प्रणितीताई शिंदे यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या वयाचा तरी विचार करायला हवा होता. एकूणच काय तर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला जे एका खासदाराच्या संख्येवरून 13 खासदारांचं यश जे मिळालेलं आहे ते यश पचायला थोडं अवघड जातं की काय असं वाटावं असं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.